आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी गौरी. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रकाशक आहे शिरगणा डेव्हलपर्स. पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्याजवळ गोवंश मांस घेऊन जाणारा टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा टेम्पो पकडला असून टेम्पोमध्ये तब्बल 2 लाख रुपये किमतीचे 1,500 किलो गोवंश मांस आणि टेम्पो MH 19S 85 33 असा सुमारे 3,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मालेगाव येथून हा गोवंश मांस हा विक्रीसाठी नेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या कारवाईत वाहन चालक इकलाक खान अनिश खान आणि शेख अत्तर शेख लाला या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हे वाहन जात असल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे वाहन अडवले आहे. फिर्यादी चंदन बासकरे यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. मालेगाव शहर मधून गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांसाची वाहतूक करणारा आहे तरी कोण, याचा शोध घेणं गरजेचं आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे असं बोललं जाते. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी सद्दाम पिंजारी ओझर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.